आलं झाली साईडला मी घरच बघत बसलोय. किती? 600 किलो मटन आहे. राज करंजचा हा युट्यूब चालवतो आणि गणपती बाप्पा आणि एक वेळा विनंती आहे का त्याला आशीर्वाद खूप मिळू दे. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या युट्यूब चॅनलवरती. कशा सर्व, मी आहे अलिबागमध्ये, पाठी बघू शकता तुम्ही, नाकवा बीच रिसॉर्ट हॉटेल. मी आलोय मंथन नाकवाच्या हल्दीसाठी. हा व्लॉग मी दोन पार्टमध्ये करणार आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मंथन नाकवाचं घर म्हणजे नाकवा पॅलेस आणि मांडवा अगोदरची पूर्वतयारी, तयारी कशी झाली आहे ते सर्व मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला व्लॉग सुरू करूया. त्या अगोदर तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो जिथं आमची राहायची व्यवस्था केली आहे. बघा स्विमिंग पूल वगैरे, पुरी एरिया नाकवाचीच आहे, नाकवा बीच रिसॉर्ट हॉटेल. तर करूया व्लॉगला सुरू. पोचलो आपण मंडपात आणि आता आपण नवरदेवाला भेटूया, त्याच्या वडिलांना भेटूया आणि शपथ त्यांचा पॅलेस तुम्हाला दाखवतोय. बघा माझ्या पाठी पॅलेस आहे, कॅमेरामध्ये पण येत नाही एवढा मोठा आहे. दाखवते पूर्ण फिर घरामध्ये अख्खा जातोय. थांबा, पहिले भेटते कोणाला तरी. आणि भेटलेत आपल्याला नवरदेवाचे वडील म्हणजे उलेश नाकवा साहेब. तर नाकवा कसा वाटतंय? बरोबर, मजेत. एकदम मजेत. सर्व झालं ना, तयारी वगैरे झाली ना? सगळी. आज काय काय कार्यक्रम होणार आहे? आता नवरा मुलगा, आमचे खंडोबा देव आहेत, आमचे घरचे देव, तिथे फिरवण्याला गेले. सकाळी पहिले आम्ही केळी आणल्या पाचवाजात, नंतर आता ते फिरवण्याला गेलेत. देवांकडे तळी वगैरे मांडून ते इथे येणार आणि आतापासून हल्दीचा कार्यक्रम चालू झाला. आम्ही वरमाई वगैरे उद्या आणि आज फक्त हलद घेऊन जायचं आपल्याला. हलद घेऊन संध्याकाळी निघणार आम्ही इथून. मी तर आहे सोबतच आहे मी. चला धन्यवाद. आणि मी आता त्यांचा पॅलेस दाखवतो तुम्हाला. आधी मला माहिती असता तर होम टूर दिला असता ना आपण. काय यार, आधी तरी सांगायचं ना मित्रा. आलं धली साईडला मी घरच बघत बसलोय. खुल जा सिम सिम, ऑसम, एक नंबर. मानला विचाराच्या पलीकडे. मशीनरी सर्व आहे आणि मॅप पण टाकलेत. अजून काय पाहिजे? अरे बापा, मी हालत सोडून
हालत सोडून घर बघत बसलोय मी. घर जाम भारी आहे, काय बोला आता घराबद्दल. आता सेकंड फ्लोअर वर होतो, आता फर्स्ट फ्लोअर वर चाललो. आता आपल्या सोबत आहेत नवरदेवाची आई. आई नाव सांगा आपला. हेमा. हेमा आई आहेत. मुलाच्या लग्नात सर्वात जास्त खुश कोण असेल तर ती असते आई. तर आई तुम्हाला कसं वाटतं आज? एकदम आनंद वाटतो. मस्त आनंद आहे ना एकदम. आणि तुमचा बंगला आहे जो पॅलेस आहे तो जाम भारी आहे. चला धन्यवाद आई. धन्यवाद आई. बिझी आहेत, सगळी पाहुणचार करत आहेत. तर मी फिरतो इकडं. आता पप्पांना पण भेटलो आणि आईला पण भेटलो. आता राहिला आहे नवरदेव जो कुठल्या तरी कार्यक्रमासाठी बाहेर गेलाय आणि मी पण आता जरासा बंगल्यात फिरतो. आई अशी पुरी वाडी आहे बघा, इथं पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळी इथं बोंबील सोलतात बोंबील फ्रायसाठी आणि सर्व इथं जेवण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इकडं पुरी वाडी मला वाटते रँचेस असेल. आणि इकडं सर्व मित्र परिवाराच्या बसायची सोय केलेली आहे. चालू आहे सर्व. हे बघा, पाहिजे ते घ्या, पाहिजे तेवढी घ्या आणि कॉन्टॅक्ट करा मित्राला. बरोबर ना? टोटल 700 किलो मटण आहे. आंब कशासाठी? माशाचा आंबाट आई. बरोबर ना? तयार झाला ते दुपारसाठी. आतासाठी ना. आणि रात्रीसाठी? रात्री मटण आहे. मटण फक्त? मटण नाही, बोंबील. बोंबील फ्राय, चिकन फ्राय, म्हणजे सगळं काय. चिल्ली हो. अजून मासा पण असेल रात्री. शंभर किलो मटण एकाच वेळी गेले. अशी 60 पगार लागतील. 700 किलो मटण आहे. आणि इथं आता दादा वजरी साफ करतोय. आता पीस एकदम बारीक बारीक कट करतात चिकनचे. चिकन कोळीवडा बनवण्यासाठी. आणि चिकन किती टोटल? 275. जो चिकन आहे बाबा. घराच्या पाकच्याच बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा. सर्व जेवायची वेळ झालेली आहे. 1 वाजून गेलाय. सर्वही जेवायचा घेतलाय. मी पण थोड्याच वेळेला जेवून घेईन. आता आपल्या समोर आहेत स्मशानभूमी ग्रुप. हा बरोबर ऐकला, स्मशानभूमी ग्रुप. आता सध्या एन्जॉय करतात पण त्यांच्याकडून गावासाठी भरपूर कार्य होत असतो. तर आता दादा आपल्याला सांगेल. दादा आपलं नाव काय? कमलाकर पाटील. आपल्याकडून कार्यासाठी, आपल्या गावाच्या कार्यासाठी काय काय हातभार लागत असतो? शुभ कार्य असला तर त्याला केळी भांडणं, कुठे मच्छी कापणं, हा स्मशानभूमी ग्रुप मस्तपैकी कार्यक्रम ओके करतो. आणि त्याला घरातल्या लोकांना पण चांगला वाटते आणि सर्व गावांना पण सहकार्य करत असतात ते दरवर्षी. धन्यवाद दादा. आणि आता सध्या एन्जॉय करतात. धन्यवाद 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 दादा धन्यवाद. आता माझ्या समोर आहे मंथनचा काका. काका खूप गडबडीत आहे. मगाचपासून वॉकी टॉकीवर त्याचा काय चालू आहे, काम चालू आहे. तर त्याला आता त्याला वेळ भेटला मायाशी बोलायला. काका सकाळी मी नव्हतो, मला मच्छीचा कट मला करा बघायला मिळाली नाही. तर किती मावरा होता आपल्याकडे आज? 200 किलो तरी होता, कमीत कमी 200 किलो. 200 किलो एक घोल मासे होते. 150 किलो हे आपले चिताडे मासे होते. आणि तो आम्ही बोलतो हापूस कसा, म्हणजे हारा, ते एक 20-30 किलो म्हणजे आपले पाकण्यासाठी बनवलेले. ठीक आहे, धन्यवाद काका.
सगळा कशासाठी आहे माहिती आहे तुम्हाला? उकड. आणि इथं दोन टप शेंगा लाव लाव. या साईडला चिकन पकोडे आणि लॉलीपॉप. आणि हे बोंबील आहे ना दादा? नाही सॉरी, चिकनच आहे. लांब लांब दिसला बोलू मला. फुल सोय आज तुम्ही मिस केली हालत ना दादा? मिस केली आहे हालत. तर कसं वाटलं नाकवा पॅलेस आणि हल्दीची पूर्वतयारी? आणि हा ब्लॉग मी दोन पार्टमध्ये केला, त्याचं कारण मेन ट्रेलर बघून घ्या. तू सांगशील तर नक्कीच सबस्क्राईब करते. नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब कर. हा गंतन किती तोल्याचा आहे? कसं वाटलं रॉयल हल्दीचा ट्रेलर? व्लॉग थोडा मोठा होत होता, जामच थोडा मोठा होत होता, म्हणून मी दोन पार्टमध्ये केला आहे. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर रॉयल हल्दी येणार आहे आपल्या चॅनलवरती, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. कालची घ्या व्ह्यू बघा.